छोट्या पडद्यावर सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजेच आई कुठे काय करते. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत असतात. मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या लाडक्या ठरतात. या मालिकेत संजना ही भूमिका जरी नकारात्मक असली तरीही प्रेक्षकांकडून या भूमिकेला बरंच प्रेम मिळताना दिसते. संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक देखील होताना पाहायला मिळतं. आता रुपालीला तिच्या कामाची पोचपावती मिळाली. नुकतंच रुपालीला संजना या भूमिकेसाठी दादासाहेब फाळके आयकन अवॉर्ड फिल्म 2021 नावाचा पुरस्कार जाहीर झाला. याबाबतचा एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी रुपालीने तिच्या चाहत्यांना दिली. ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला असून तिच्या चाहत्यांनी या पोस्टवर अभिनंदन करणारा अनेक कमेंट्स देखील केल्या. रुपालीला बिग बॉस मराठी 2 या रियालिटी शो मुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. बिग बॉस नंतर रुपालीला संजना म्हणूनच अधिक लोकप्रियता मिळाली. आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप तिने प्रेक्षकांच्या मनावर पाडली. रुपाली तिच्या सोशल मीडियावर बरी सक्रिय असून ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. तसेच तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. याशिवाय वेगवेगळे रील्स बनवत चाहत्यांचं मनोरंजन देखील करत असते. तुम्हाला संजना या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.